हैप्पी जर्नी, एक नंबर था आ रहे हैं आपकी। थैंक यू। हेलो गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम टू एटीएम व्लॉग्स। माहिती पण होतं मला माझ्या व्लॉगिंग चॅनलची सुरुवात अशी करायला लागेल एवढं घाण व्यवस्थित। आम्हाला काल ॲक्च्युली खूप प्रॉब्लेम झाला, मला व्लॉगिंग पण नाही करता आधी मी ठरवलं होतं या ट्रिपला व्लॉगिंग स्टार्ट करेन मी। आम्हाला काल निघता निघता लोणावळीवरनं 3 वाजले रात्री, नाही नॉनस्टॉप आम्ही चालतो झोप नाही काय नाही, लगेच पण ॲडजस्ट होत नव्हतं। त्यानंतर आता आम्ही केले, आता चहा पितो आहे, त्यानंतर आता आम्ही निघू इकडनं। आता आम्ही जयपूरपर्यंत पोहोचलो आहे, 24 तास कंटिन्यू ड्रायव्हिंग केलेली आहे, त्याच्यानंतर आम्ही आता जयपूरनं पोहोचलो आहे, आता इकडनं पुढे जाईल। बघू आता कुठं होते, आता चहा पितो, तिथं थांबलेलो जरा स्टे घेतला होता। हा सीतान, यू लेट्स गो। काल ॲक्च्युली एवढं सगळं एक्टिक झालं होतं सगळं, त्याच्यामुळे मला व्लॉग काही काढायला जमला नाही, पण मी छोटे छोटे क्लिप्स टाकलेत, तर तुम्ही तोपर्यंत आम्ही ट्रॅव्हल करतो तोपर्यंत त्या एन्जॉय करा। रामभाऊ बाई रामभाऊ बसणार रे, गाईज प्लीज माझ्या तुम्ही हे दोन गोट्यांचा कलर सांगा काय। कोणत्या गोट्यांचा? डोळ्यांचा म्हणायचं त्याला। तर आता याच पद्धतीने आता आम्ही निघतोय, रामभाऊ तयार झाले, दुसरे रामभाऊ पण तयार झाले, आमचा बारके आहे। चला गणपती बाप्पा। सोफी रवी निघालते काश्मीर के लिए, रामभाऊ बसलेले आहे आमचे, रामभाऊ मिळते काश्मीर मे, रामभाऊ मराठी बोला, रामभाऊ भेटूया आता काश्मीर मध्ये, सुगंध मारूया आणि निघूया। गजब बेइज्जती है। जब आपको अच्छा लगे मुझे ऑर्डर देने के लिए, आप आने वाले हो क्या मुझे डिलीवरी कर देने को? प्लीज यार, आपका आवाज तो इतना ब्यूटीफुल है, चलो जाने दो भाई। तिथं आपण आहे ना व्हिडिओ चालू ठेवू, म्हणजे मी व्हिडिओ चालू ठेवतो हा, आणि ना बघू ते स्कीमा करतात की नाही। लास्ट टाइम आपली ना 80 किती तरी स्पीड होती ना, म्हणजे नाही 100 च्या वर तुमची स्पीड। आता काय आपण दुसऱ्या स्टेट मध्ये आपण काय बोलू नाही शकत। मे वो तभी लूंगा जब आप लेके आओगे। मैं भी ऑफर दे रहा हूं, मेरे को तो बहुत इंटरेस्ट है, आपको है? कंट्रोल आपको परी में, मतलब किस बोल आप, मेरे को परियों में बहुत इंटरेस्ट है, आप में भी इंटरेस्ट है, परियों में सब इंटरेस्ट है, परियों में नहीं सर, आप में भी परियों में नहीं सर, परी में सर, सॉरी ये कॉल है, अगर आप इंटरेस्टेड है तो आप हमें बता सकते हैं। बहुत इंटरेस्टेड है, लेकिन आपको मुझे नंबर मिलेगा क्या? कैसे मालूम कि मैं आपको बताऊंगा ना मेरे को कितना बहुत इंटरेस्ट है क्या थोड़ा इंटरेस्ट है?
रूल्स आर मेंट टू बी ब्रोकन, रूल्स आर मेंट टू बी ब्रोकन। शुभ नाम आप हाँ खेलूंगा, लेकिन आपका नाम तो बता के जाओ। शुभ नाम, नाम बताने के लिए भी रूल्स चाहिए। खोटा खोटा नाम सही, सच्ची सच्ची सही। सबरीना, where are you from? अगर मेरे को जिंदगी में बेटी हुई तो उसका नाम मैं सबरीना रखूंगा। Nice man. Bye. अरे मी आणि आता आपल्या इथे आपला मित्र भेटलेला आहे, आपला मित्र गाडीत मस्त आणि इथं मला वाटतं कुत्र्याला जेरी सोबत प्रेम झालंय। तो कुत्रा कसा बघत होता माहिती का, थोडं काय रे काय बघतो काय बघतो काय बघतो। राम राम भाई सारे ने, तो आज है मेरा 69 हार्ड वाला दिन। फायनली खूप वेळानंतर एक चांगलं हॉटेल भेटलं, हॉटेल वेलकम किंग। जयपूरच्या नंतर रोडला उतरलाय, आता जेवतो थोडस खातो काहीतरी मिळते। और भाई कैसा है? बढ़िया। जेवण आलेलं आहे फाइनली, दाल मखनी रोटी पनीर। खूप भूक लागली आहे, आता खातो आणि मग तुम्हाला तुमच्याशी मी बोलतो नंतर। झालं जेवण वगैरे? भाई बिल दो ना, बिल आता बिल भरूया आणि निघूया परत। हे काय ससे का दाखू? हे बघ हे बघ हे बघ हे ससे। आता बघू आता काय होतंय काय माहिती। श्रीनगर अजून इकडनं 18 तास आहे, आमचं ठरतंय की नॉनस्टॉप ड्रायव्हिंग करावी, पण तरी आम्हाला मॅपवर दाखवतंय की रोड क्लोजर आहे पुढे। हो आणि कसं आहे रात्र रात्री घाटत ड्रायव्हिंग करणं पण हे नाही ना, सेफ नाही आहे। सो माझा फर्स्ट ब्लॉग आहे, मला बोलता येत नाही काय बोलू काय नाही, कॉन्फिडन्स बिल्ड नाही आलं तरी पण मी ट्राय करतो आहे, कारण की काय नाही असं नॉर्मली वरच बोलतो
बरं जेव्हा कॅमेरा समोर बोलायची वेळ येते ना तेव्हा मला काही कळत नाही की काय बोलावं पाहिजे काय नाही बोलायला पाहिजे. इट्स 6:30. गाडी खूप घाण झाली होती, 3 दिवसापासून कंटिन्यू ट्रॅव्हल चालले त्यामुळे थोडीशी वॉशिंग करावली. आता The storms we chase are leading us And love is all we'll ever trust It's time for tea break. Thoda 65 cha dilay nahi ni. Shi. Tumse na ho payega. Through the wastelands, through the highways Till my shadow turns to sun rays And on and on राईट नाव. आम्ही अंबालाच्या 2 किलोमीटर लांब आहे बघा काय करतो आम्ही. खूप मस्त आहे हा हायवे, म्हणजे प्रत्येक 10 किलोमीटर नंतर एक पेट्रोल पंप आहे, एक अशी रेस्ट एरिया आहे, थोडंसं खायला असं फूड कोर्ट वगैरे प्रत्येक 10 किलोमीटर नंतर. म्हणजे हरियाणा गव्हर्नमेंटने एवढं केलेलं आहे, मस्त खूप छान. थोडंसं हेडवॉश वगैरे करते, फेस वॉश करते अभि, त्यानंतर डायरेक्ट अंबाला अंबाला ना भेटूया ना. आता 12,000 पर डे, दॅट मीन्स 3,60,000 रुपये. 3,60,000 रुपये माहिती ना. 10,000 रोज बघ म्हटले तर 3,30,000 कसं काय तू कर. चलो फिर ऐसा मोटिवेशन देखोगे आप. सिंपली मैं यहां से वॉक करके आया, ओके. अभी दिस इज पिंग एरिया, सिंपली वॉक करके आया एंड मैं यहाँ पे खड़ा और ये देखा और क्या लिखा है यहाँ पे देखो. अब अपने शहर में हाई प्रोफाइल महिलाओं और लड़कियों से मिलके कमाए 10,000 से 12,000 प्रतिदिन, पार्ट टाइम फुल टाइम. अगर किसी को हरियाणा में आने का है जॉब के लिए, आप जॉब ढूंढ रहे हो तो हे बघू शकता तुम्ही. 83 काहीतरी नंबर येतो तो बघून घ्या. आणि मस्त पैकी पोरांनो मजा घेत घेत पैसे कमवा. विषय संपला डायरेक्ट, एंड ऑफ टॉपिक काय खतम, बाय बाय. इसे कहते तगड़ा रिफ्रेशमेंट. जस्ट 100 मीटर ओके. इसको आगे जाओगे 1 किलोमीटर आगे जाना है. ऐसे ना आपको ना रोड दिखेगा, रोड के नीचे से गाड़ियां निकल रही हैं. ओके, हाँ, हाँ. आपने भी उसके नीचे तक निकलने के सीधा लुधियाना रोड हो जाना. अरे कहना क्या चाहते हो आप, इधर से लो ओके. वहां से सीधा ना भाई साहब, आप यहाँ से लो. ये पेट्रोल पंप है यहाँ पे. हाँ पंप है, पेट्रोल आ गया तो फिर यहाँ से यू टर्न मारता हूँ. असं वाटतंय चकवा लागलाय, मग काहीच कळत नाहीये. सारखं सारखं आम्ही इकडनं जातो या फाटक, आता आम्हाला आतापर्यंत 2 वेळा लागलाय, काहीच नाही कळत काय करतो. चकवा बसल्या खरंच काहीच कळत नाही. बघा मॅप दाखव रे, मॅप पण गणते रोड तर चांगला. पुढं रोड चांगला आहे पण 3-4 वेळा लागला हा रोड. आता रोड किती राहत आपला, सीधा वाला रोड काश्मीर श्रीनगर जाता है रोड जाता है. तू सांगतो का भाई, श्रीनगर 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 तू येणार का.
हा टोल नाका आहे, ही हरियाणाची बॉर्डर आहे, इकडे गेली ही हरियाणा, दिस इज पंजाब, दिस इज टोल नाका. टोल नाक्यावाले तुला आवडेल का रे आमचा टॅग मारायला? थँक यू सो मच ब्रो. आता आता आम्हाला गोष्ट कळली, हे PB26 धाबा आहे, इकडचं फास्ट फूडचं जे आहे तिथं त्यांनी हे केलंय, त्याच्यावर कव्हर करून टाकले सेलोटेप मारून. तर त्याचं कारण म्हणजे असं की त्याचं कारण म्हणजे असं की इथं पहिले पडला मोबाईल तुटले. हा धाबा आहे PB26 धाबा, त्याच्यावर फास्ट फूडचं लिहिलंय, तिथं त्यांनी सेलोटेप मारली. त्याचं कारण म्हणजे असं, त्याचं कारण म्हणजे असं की अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. इथे एकदा पंजाबी लोक खायला आली होती आणि त्यांनी फास्ट फूड वाचलं, त्यांनी आज जण ऑर्डर दिली असेल फास्ट फूडची, त्यांनी लेट केलं ऑर्डर द्यायला आणि होती फकाट. ते म्हटले पॅनचो एवढं फास्ट फूड दिलं आणि आम्हाला एवढा वेळ लावतो, त्यामुळे त्यांनी कसं सगळ्या गोष्टीवर इथं सेलोटेप मारून टाकलं. खूप नुकसान झालं होतं इथं, बाटले बिटले फेकलेत बघा पाण्याच्या बाहेर काढून त्यांनी. अर्ध्या रात्रीचं जेवण, जेवणात आहे पनीर. पनीर कोणतं आहे काय पनीर काय? लच्छा पराठा. लच्छा पराठा, चना पनीर, चना पनीर आणि बटर नान आणि आलू पराठा. ते मागवले पण ते आलं नाही अजून. ओके भाई, हाऊज इट, हाऊज इट? ते बटर लाख मुरवायला लागतं रे नान, माहिती माझ्या इथे नान नाही काय पराठा. पराठा वगैरे खाल्ला, आता मस्त पैकी गरम गरम चहा पिऊ आणि आपल्या गाडीत बसून तिरसे निकलते सफर पे. आता त्याच्यानंतर घाट सेक्शन चालू झालं, अजून व्ह्यू वगैरे भेटतील बघायला, ते पण बघूया आपण. हाऊ युअर फिलिंग ब्रो? नाईस. Through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays, and on and on we'll go. Through the wastelands, through the highways, and on. Bhaiya, bhaiya. भाई हिला के इलाके भर दे, 7 to 7 unhat chand va aik sa se yaar kuda akshari veed lav to jiva tujhats kodva. dekha apne laparwahi ka natija hai swarg ha nava. Close till I get up, time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah. Look at that. Look. My God. So, I'm gonna get mutne ke liye. Batiya. 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 आता मस्त पैकी पेट्रोल भरू, थोडस रिफ्रेशमेंट टी घेऊ अँड देन निकलते डायरेक्ट श्रीनगर. श्रीनगर इज नाव 4 to 5 hours फ्रॉम हिअर.
I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go. Right now it's 9:26 in the morning. अँड आता आम्ही जम्मू काश्मीरच्या घाटात आहे, श्रीनगरमध्ये. जो घाट टूवर श्रीनगर जात होतो आणि खूप मस्त, खूप पॅप्रिको व्ह्यू आहे इकडचा. म्हणजे व्ह्यू बघूनच असं वाटते की आम्ही जेवढं काय ट्रॅव्हल केलं, जेवढं काय बिना झोपेचं आम्ही इथं आलो आहे, म्हणजे आत्तापासूनच ते वरती वाटायला लागले. हे तो सिर्फ पिक्चर आहे, ट्रेलर आम्ही बाकी आहे. तर सकाळचे 10:30 वाजले. काश्मीरच्या घाटात ट्रॅव्हल करते मी. अख्खी हिरवळ आहे, जिकडं बघाल तिकडं मोठे मोठे डोंगर आहे, ग्रीन ट्रीज आणि होल म्हणजे सगळं ग्रीन आहे. अरे कहना क्या चाहते हो? एवढं लांब तर येतो आम्ही, एवढं ट्रॅव्हल करतो, 40-40 तास कंटिन्यू ड्रायव्हिंग करून हेच बघणं म्हणजे वर्थ वाटतं ना, त्याशिवाय काय. जाऊल का ग टोलना ढोकळेला. टायर पंक्चर झालं फायनली. पुढे तर रेडबुल घ्यायला आलो होतो, त्यांना विचारलं आता आम्ही काय करू श्रीनगरला पोहोचो आता 2-1 तासामध्ये, आता काय करण्यासारखं. ते म्हटले की आता सध्या तुम्ही दाल लेकला जावा, तिथं हाऊस बोट असते, हाऊस बोटचा एक्सपिरियन्स घ्या, हाऊस बोटला स्टे करा एकदा, त्यानंतर मग उद्या सोनमर्ग गुलमर्ग करा. आणि म्हटले की श्रीनगरमधनं आत्ता म्हणजे काश्मीरला एवढं काही फिरण्यासारखं नाही, कारण की आता स्नोफॉल झालेलं नाही आहे, तर आम्ही 1-2 दिवसात एवढे स्पॉट करू, त्यानंतर आम्ही पुढे जाऊ. आता पुढचं डेस्टिनेशन काय आहे ते तुम्हाला सरप्राईज जाणार आहे, कारण की हा ब्लॉग मी आता थोड्या वेळात एंड करतो आहे, त्यानंतर मग तुम्ही पुढचं डेस्टिनेशन मला कमेंटमध्ये गेस करून सांगा. गाइस आता आम्ही एंटर करतोय श्रीनगरमध्ये. मेंदू राहिलाय ते इथं, म्हणजे मॅपच्या हिशोबाने आता मी डोंगरात बसले. बंदा बंदे के ऊपर है हेड फेस, इट विल समथिंग लुक लाइक दिस.
काय ते गोमंतक आणि हे बघा आपण पबजी खेळतो त्यातलं गेली सूट म्हणजे अख्खी लाईन पॅक आहे आपली सिंगल लेन रोड आहे हे माझं खोबाड आहे चार तास ट्रॅफिक मध्ये अडकल्यानंतर फ्रस्ट्रेट झाल्यानंतर 10-10 मिनिटाची झोप काढल्यानंतर आणि केसं पण विस्कळून झाल्यानंतर बहुत सारे कुटाने करके हम पहुंचे हैं श्रीनगर साडे नऊला हॉटेलला पोहोचलो खूप थकलो होतो 2 दिवस झोपलो नव्हतो काहीच नाही तर कंटिन्यू ड्रायव्हिंग करत होतो त्या ट्रॅफिकमध्ये स्टक होऊन अख्खा डोक्याची वंडे झाली होती त्यामुळे खूप थकलो नव्हतं लगेच आम्ही जेवलो झोपून गेलो त्यामुळे काल मला काय तुम्हाला येण्या करता आलं तर फायनली आता आपण श्रीनगरमध्ये पोहोचलो आहे आता आपण पुढे कुठे जाणार आहे काय करणार आहे ते तुम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये बघू शकता त्यासाठी या ब्लॉगच्या एंडिंगला तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला प्लीज विसरू नका आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मी ते सस्पेन्स आहे तुमच्यासाठी की मी कुठे चाललो आहे ते त्यासाठी तुम्ही दुसरा ब्लॉग नक्की बघा चला मग आता हा ब्लॉग इथेच संपूया टाटा बाय बाय जय श्रीराम